हॅलो फ्रेंड, मी सीमा. आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनल सीमाज रेसिपीमध्ये. आज मी एकदम साध्या भाजीपासून खूप छान रेसिपी बनवणार आहे, दुधी हलवा. दुधी हा पचायला हलका आणि पौष्टिकही असतो. तर आपण करूया सुरुवात रेसिपी बनवायला. तर फ्रेंड बघा, आधी मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात आपण आता तूप टाकायचं आहे. 3 चमचे तूप टाकलं आहे मी बघा. आणि त्यात हा किसलेला दुधी टाकायचा आहे. तो मी एक मोठा दुधी घेतला आहे आणि त्यात तो आपला वाटीने 3 वाटी भरला आहे माझा. तर फ्रेंड, आधी मी दुधी त्याला सोलून घेतला आणि किसून घेतला. तर माझा हा 3 वाटी भरला होता बघा. त्याला 1-2-4 ते 5 मिनिट आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे छान. आता त्यात बघा फ्रेंड, फुल फॅट मिल्क टाकायचं आहे हे आपल्याला, म्हणजे पूर्ण साईयुक्त टाकायचं आहे. आणि 3 आपल्या 3 भरलेले होते वाटी, म्हणून आपण याच्यात 3 वाटी दूध टाकणार आहे. हे पण पूर्णपणे दूध आटेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम थोडी वाढवून घ्यायची आहे, हाय टू लो मिडियम करून घ्यायचं आहे. आणि ही दूध पूर्ण आटेपर्यंत आपण याला परतवत राहायचं आहे बघा फ्रेंड. तर बघा फ्रेंड, जवळपास दूध सगळं आटलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला साखर टाकायची आहे. तर बघा फ्रेंड, मी 1/2 वाटी साखर घेतली बघा, ती टाकायची आहे. 3 कप दुधीला 1/2 वाटी साखर घेतली आहे, तीही छान मिक्स करून घ्यायची आहे. बघा फ्रेंड, हलका हलवत राहायचा आहे म्हणजे तो आपला मिक्स होईल छान. हे बघा, आता ह्या स्टेजला आपल्याला 1/2 चमचा विलायची पावडर टाकायची बघा, सुगंध येण्यासाठी. यात आपण फूड कलर टाकणार आहोत, लिक्विड फूड कलर. ग्रीन कलर आहे हा, तर हा ऑप्शनल आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाकलं नाही तरी चालेल. फक्त 2-3 ड्रॉप टाकायचे फ्रेंड बघा, आणि मिक्स करून घ्यायचे. बघा फ्रेंड, जवळपास सगळं दूध आणि साखरही आटून गेली बघा, म्हणजे साखरेचं जे पाणी सुटलं होतं तेही आटलं आहे. आता ह्या कंडिशनला आपल्याला याच्यात हे बघा, पिस्त्याचे तुकडे ते पण टाकायचे, आणि ह्या टरबूजच्या बिया आहेत त्याही घालायच्या. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही दुसरे कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालतील, काजू बदाम वगैरे टाकले तरीही चालतील. अजून पुन्हा हे 1-2 मिनटं याला परतवून घ्यायचं आहे. तर फ्रेंड बघा, झाला आपला दुधी हलवा तयार. तर आता आपण याला प्लेटिंग करून घेऊया. आणि यावर आता आपण पिस्त्याचे तुकडे टाकूया, गार्निश करून घेऊया. हे बघा, आणि टरबूजच्या बिया पण टाकायच्या फ्रेंड बघा. तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे, ह्या जागेवर तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स यूज करू शकता हे बघा. तर फ्रेंड, हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा, कारण माझे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. अशा प्रकारे घरचं खा आणि स्वस्त राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.